माझे नाव आरुषी आहे ही कथा माझी मुलगी अदिती आणि तिच्या आयुष्याची आहे मी बिजनौरमधील एका छोट्याशा गावातील आहे जेव्हा मी विधवा झाली तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझे दुसरे लग्न एका पुरुषासोबत लावले ज्याला आधीच एक मुलगा होता आणि मला एक मुलगी देखील होती आता माझा मुलगा आणि मुलगी एकाच खोलीत झोपायचे पण मी सकाळी उठल्याबरोबर माझी मुलगी रोज चादर बदलायची मग माझ्या गुपचूप जुनी चादर धुवून स्वतः आंघोळ करायला जायची अनेकदा माझी मुलगी बेशुद्ध पण पडायची ती दिवसेंदिवस खूप अशक्त होत होती एके दिवशी सकाळी उठून मी पटकन माझ्या मुलीच्या खोलीत गेली पण समोरची परिस्थिती बघून लाजेने पाणी पाणी झाली माझ्या मनातून एकच विनंती निघाली की हे देवा असा दिवस कोणत्याही आईला दाखवू नकोस कारण रूममध्ये माझी मुलगी आणि मुलगा लग्नाच्या दोन वर्षांनीच मी विधवा झाली त्यावेळी मी अठरा वर्षांची होते कारण माझ्या आईवडिलांनी सोळाव्या वर्षी माझे लग्न केले होते मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते पण मला असे वाटायचे की मी त्यांच्यावर खूप मोठे ओझे आहे हो जणू काही मी त्यांची मुलगीच नाही मी जन्माला आल्यानंतर माझ्या आईला ते दुःख वाटले आणि माझ्या वडिलांना तर मुलगा हवा होता त्यामुळेच ते मला नापसंत करत होते ते माझ्यापासून नेहमी दूर राहिले त्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम कधीच केले नाही ते मला त्यांची मानत नव्हते आणि ते माझ्यावर खूप रागवायचे काही कौटुंबिक कटकटींमुळे माझे वडील दुसरे लग्न देखील करू शकले नाहीत त्यामुळे ते माझा खूप तिरस्कार करायचे माझ्याशी कठोरपणे बोलायचे आणि म्हणूनच त्यांनी माझे लग्नही लवकर केले माझे पती सरकारी शाळेत शिक्षक होते आम्हाला तीन वर्षांची मुलगी देखील होती पण एके दिवशी शाळेतून येताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तोही मला सोडून गेला तो दिवस माझ्यासाठी कयामतपेक्षा कमी नव्हता माझ्यावर संकटांचे डोंगर कोसळले होते काही दिवसांनी माझ्या सासूसासऱ्यांनीही मला आईवडिलांच्या घरी पाठवले कदाचित मी त्यांच्यावरही ओझे होती त्यांनीही मला चांगले मानले नाही त्यांना वाटले मी एक स्त्री आहे जणू काही मीच त्यांच्या मुलाला मारलं होतं मग मी शांतपणे आईवडिलांसोबत त्यांच्या घरी आली माझ्या आईवडिलांनी पण मला फक्त ओझं समजलं माझ्या मुलीला मिठी मारून मी एकटीच खूप रडायची मग काही दिवसांनी माझ्या आईवडिलांनी माझे लग्न एका व्यक्तीशी केले ज्याला आधीच एक मुलगा होता आणि मला एक मुलगी देखील होती आम्ही दोघेही सारखेच होतो त्यामुळेच आमचं लग्न झालं नाहीतर माझ्यासाठी चांगले स्थळही येत नव्हते त्याचा मुलगा माझ्या मुलीपेक्षा एक वर्षाने लहान होता त्याच्या मुलाचं नाव अभिषेक आणि माझ्या मुलीचं नाव आदिती होतं आम्ही एकत्र राहू लागलो आणि वेळ असाच जाऊ लागला लवकरच जेव्हा अदिती सोळा वर्षांची झाली आणि अभिषेक पंधरा वर्षांचा अभिषेकच्या वडिलांचे निधन झाले त्यांनी हे जग सोडले याचा अर्थ माझा दुसरा नवरा नेहमीच आजारी असायचा त्याला विविध आजारांनी घेरले होते पण आतापर्यंत त्यांच्या आजारांसोबत त्याने कसे बसे दिवस घालवले होते त्याच्या जाण्यानंतर घरातील चमक नाहीशी झाली आमचे स्वतःचे घर होते त्यामुळे भाड्याची चिंता नव्हती आणि माझ्या घरात छोटेसे किराणा दुकान होते एके दिवशी आम्ही सर्व झोपलो होतो तेवढ्यात अचानक खूप मोठा आवाज आला माझे हृदय धडधडले मी खूप घाबरली आणि बाहेर आली हा आवाज अभिषेकच्या खोलीतून आला होता मी त्याच्या खोलीकडे धावत गेली तिथे गेल्यावर मला आश्चर्य वाटले खोलीचे छत पडले होते मी घाबरली होती की या छताखाली अभिषेक तर दबला नाही ना मी जवळ जाऊन पाहिलं तर अभिषेक तिथे नव्हता तो बाथरूमला जायला उठला असावा त्यामुळे त्याचा जीव वाचला मी देवाचे आभार मानले की अभिषेकला दुखापत झाली नाही हे बरे झाले त्याला काही झाले असते तर मी त्याच्या स्वर्गवासी वडिलांना काय उत्तर दिले असते पण आता ते छत पुन्हा बनवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते खोलीचा कचरा झाला होता संपूर्ण छत कोसळले होते आणि आम्ही ते जसे होते तसे सोडले होते त्यानंतर मी स्वतःसाठी माझे अंथरूण स्वयंपाकघरात लावले आणि दोन्ही मुलांना खोलीत झोपायला सांगितले कारण बाहेर खूप थंडी होती आणि बाहेर कुणीही झोपू शकत नव्हते आणि खोलीत एक बेड आणि एक चारपाई आहे त्याच खोलीत झोपायचे ही मजबुरी होती आम्ही काय करू शकतो एका खोलीत दुकान होते आणि माझ्या नवऱ्याने फक्त तीन खोल्या केल्या होत्या आमच्या तीन जणांच्या सोयीनुसार खोल्या ठीक होत्या पण दुकानासाठी एक खोली ही आवश्यक होती आता आमची मजबुरी होती आम्ही काय करू आम्हाला त्याच घरात राहायचे होते एके दिवशी माझा मुलगा मुलीच्या खोलीत झोपला मग पहाटे असे काही घडले की मला आश्चर्य वाटले अभिषेक सकाळी लवकर उठून नाश्ता करायला बसला पण अदिती ती अजूनही झोपलेलीच होती तिला इतका वेळ झोप येत नाही पण आज ती इतकी वेळ का झोपली होती तिला सकाळी लवकर उठायची सवय होती पण आज मी तिला हाक मारूनही ती उठत नव्हती काही वेळाने मी तिच्या खोलीत गेली आणि तिला पाहिले तर ती बेशुद्ध पडल्याचे आढळले तिला काय झालंय म्हणून मी खूप घाबरली मी ताबडतोब अभिषेकला जवळच्या डॉक्टरांना बोलवायला सांगितले डॉक्टर आल्यावर डॉक्टरांनी सांगितले की ती बेशुद्ध झाली आहे मुलगी खूप कमकुवत आहे रक्ताची कमतरता देखील आहे तिला कोणतंही जड काम करायला लावू नका तिला विश्रांती द्या तिला फळे चांगले अन्न वगैरे खायला द्या ती बरी होईल जेव्हा आधी ती शुद्धीवर आली तेव्हा मी तिच्याकडे गेली आणि तिला विचारले की तुला काय झाले आहे ती म्हणू लागली की असेच बसून मला चक्कर येऊ लागली आणि मी बेशुद्ध पडली मी माझ्या मुलीला सांगितले की तू आराम कर मी तुला नाश्ता आणून देते मी बाहेर जाऊन तिला पाहिले तर ती बसून तीच चादर धुत होती मी तिला विचारले ही चादर तू का धुत आहेस तुला बरे वाटत नाही आहे डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे मी तिला ओढून म्हणाली इथून उठ तुझ्या खोलीत जा आणि नाश्ता कर काहीतरी खा आणि त्याने तू बरी होशील ती म्हणाली नको मला ही चादर धुणे आवश्यक आहे आपल्या घरात बेडवर घालण्यासाठी एकच तर चादर आहे मी म्हणाली ही चादर धुण्याचे भूत अचानक तुझ्या डोक्यात का आले आहे चादर इतकी घाण नव्हती की तू धुवायला बसलीस ते सोड मी स्वतः ही चादर धुवून घेईल तू उठ इथून पण तिने माझे ऐकले हो नाही आणि गच्चीवर चादर सुकवायला गेली त्यानंतरच तिने नाश्ता केला मग ती थोडा वेळ झोपली आणि अभिषेक पण कामावर गेला होता त्याला मी फक्त मॅट्रिक पर्यंतच शिकवले होते आणि तो एका कापड दुकानात काम करायचा तो खूप मेहनती होता घरचे दुकान मी स्वतः चालवत असे बहुतेक मुलंच त्या दुकानात यायची दिवस असेच गेले त्या दिवशी अभिषेकने मला सांगितले आज मी जेवण करून आलो आहे तो उशिरा आला आणि अदिती आधीच खोलीत झोपली होती तोही खोलीत झोपायला गेला मी माझी खाट पण स्वयंपाकघरात ठेवली होती जागा बदलल्यामुळे मला झोप येत नव्हती मी माझ्या नवऱ्याला मिस करत होती दुसरा नवरा खूप छान होता आणि माझी खूप काळजी घेत असे पहिल्या लग्नासाठी तो मला कधीच टोमणा मारत नव्हता आणि तो नेहमी माझ्या मुलीला स्वतःची मुलगी मानत असे आणि मी देखील अभिषेकला कधीच सांगितले नाही की तो माझा सावत्र मुलगा आहे त्याने माझ्याकडून त्याच्या प्रेमाचा वाटाही घेतला होता तो माझ्यावर त्याच्या खऱ्या आईपेक्षा जास्त प्रेम करत असे आणि माझे ऐकत हो असे त्या घरात तो एकटाच माणूस होता तोच आमचा आधार होता नाहीतर आम्ही दोघी बायका कुठे गेलो असतो चांगले कामही करत होता मी अभिषेकला असेही सांगितले की त्याने आपले शिक्षण खाजगीरित्या करावे कारण त्याच्याकडे चांगली पदवी असेल तर त्याला चांगली नोकरी मिळेल तो माझे ऐकत असे पहाटे पुन्हा असे काही घडले की मी आश्चर्यचकित झाली अदिती पुन्हा बेशुद्ध झाली होती आणि यावेळी तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते जणू काही तिच्या शरीरातून सर्व रक्त निघाले आहे ती पूर्णपणे फिकट झाली होती मग मी डॉक्टरांना बोलावले ते म्हणाले मी तिला जेवायला सांगितले होते तुम्ही जेवणात तिला काय काय खायला दिले मी त्यांना सर्व काही सांगितले मी सांगितले की तिला डाळी भाज्या आणि फळेही दिली होती दिवसभर एकही काम करू दिले नाही तर डॉक्टर म्हणाले की ही पुन्हा एवढी अशक्त कशी झाली तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घ्या अन्यथा तुझ्या मुलीचा जीवाला धोका होऊ शकतो कारण असे अचानक बेशुद्ध होणे आणि कित्येक तास बेशुद्ध पडणे ही, का ही, ही। काही छोटी गोष्ट नाही डॉक्टरांनी सगळा प्रकार काटेकोरपणे सांगितला आणि काही वेळाने ते निघून गेले मग जेव्हा आदिती शुद्धीवर आली तेव्हा मी तिला म्हणाली की तू पुन्हा कोणतेही काम केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही पण थोड्या वेळाने मी पुन्हा तिच्या रूममध्ये गेली तर ती काय करते आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले ती पुन्हा चादर धुत होती यावेळी मी तिला दुरूनच पाहत होती कारण ती जे काही करत होती ते शुल्लक नव्हते ती बेशुद्धीतून उठायची आणि चादर धुवायला लागायची हे सगळं का करत होती जेव्हापासून माझा मुलगा तिच्या खोलीत झोपू लागला तेव्हापासून ती असे करत होती आणि तेव्हापासून बेशुद्ध होत होती दोघेही लहानपणापासून एकत्र वाढले आहेत दोघांचेही खरे भाऊ बहिणीसारखे प्रेम होते मग असे काय होत होते माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती मी रडत रडत आणि विचार करत असे की हे सर्व काय चालले आहे मुलांना जन्म देताना स्त्री अशक्त होते त्यामुळे तिच्यात ताकद उरत नाही पण तरुण मुली अशा बेशुद्ध होऊ लागल्या ही काही सामान्य गोष्ट नव्हती दुसऱ्याच दिवशी तिने चादर धुवून टेरेसवर वाळवली मी तिला पाहत तर नाही आहे ना म्हणून ती आसपास पाहत होती मी स्वयंपाकघराच्या खिडकीतून हे सगळं पाहत होती मी पण तिला असे जाणवू दिले नाही की मी तिला पाहते पण माझी मुलगी हे काय करत होती ती पुन्हा पलंगावर लेटली आणि खालची चादर आहे की नाही हे मला कळू नये म्हणून वरच्या चादरीने तिने स्वतःला झाकले पण मला ते कळले होते मी तिला नाश्ता करून दिला आणि आणखी औषधं दिले किरणा दुकान नीट चालत नव्हते आमच्या दुकानात एकही मोठा ग्राहक येत नव्हता फक्त लहान मुलं गोळ्यांची टॉफी घ्यायला यायची पाच दहा रुपये देऊन निघून जायचे अशाने तर घर चालणार नव्हते मला खूप वाईट वाटत होते पण मी हे माझ्या मुलांनाही सांगितले नाही अभिषेकलाही काहीच सांगितले नाही कारण तो आधीच नोकरी करत होता आता अशा परिस्थितीत जर मी ही गोष्ट त्याला सांगितली असती तर तो आणखीनच अस्वस्थ झाला असता पण मी स्वतः खूप अस्वस्थ झाली होती वर डॉक्टरांनी मुलीला चांगल्या गोष्टी खायला सांगितल्या होत्या पण घरी डाळ भाकरीचे पैसेही पुरेसे नव्हते घरकरचं भागवणं खूप अवघड जात होतं पण एक दिवस खूप विचित्र घडलं मी माझ्या मुलाला अभिषेकला आणि अदितीला अशा गोष्टींबद्दल बोलताना ऐकले जे मला अजिबात समजले नाही माझा मुलगा म्हणाला की तू आधीच तुझी तु तब्येत खराब केली आहेस असे चालणार नाही जर तुला इतका त्रास होत असेल तर आपण हे सर्व करू शकत नाही माझी मुलगी म्हणाली नाही मला हे काम करावे लागेल अशा संधी वारंवार येत नाही आणि मला काय माहिती होते की माझ्यासोबत हे सर्व होईल मला माहिती नव्हते की माझ्यात इतकी ताकद नाही आहे माझा मुलगा म्हणाला की आता तुला माहीत आहे ना मी तुझा जीवपणाला लावू शकत नाही तेव्हा माझी मुलगी म्हणाली की नाही दोन चार आठवड्यांचीच गोष्ट आहे त्यानंतर ही संधी नाही मिळणार काय होतं हे सगळं मला काहीच समजलं नाही की ते दोघेही काय बोलत आहेत एके दिवशी मी एक गोष्ट पाहिली ज्यामुळे मी थक्क झाली पहाटे माझ्या मुलीने पुन्हा चादर धुवून टेरेसवर वाळवली आणि तिच्या एका बाजूला उभी राहून तिला उलट्या होत होत्या मी म्हणाली काय झालंय तुला ती घाबरली आणि म्हणाली की अचानक माझे मन अस्वस्थ झाले मी म्हणाली काय म्हणायचे आहे की तुझे मन अस्वस्थ झाले आहे तू काय खाते आहेस असे आणि तू पुन्हा पुन्हा चादर का धुते तू माझ्यापासून काय लपवत आहेस जर मला कळाले की तू असे काही कृत्य केले आहेस ज्यामुळे मी आणि तुझ्या वडिलांची इज्जत मातीत मिसळेल तर मी तुला कधीच माफ करणार नाही माझ्या मुलीला धक्काच बसला ती म्हणाली आई कसल्या गोष्टी बोलते असं काहीच नाहीये जसं तू विचार करते आज तू चित्रपट पाहिला आहेस किंवा मा कोणीतरी माझ्याविरुद्ध तुझे कान भरले आहे की तू असे बोलत आहे मी असे का करू आणि जर मी चादर धुतली मग काय झालं चादर घाण झाली होती म्हणून धुतली तुला माहीत आहे की माझी खूप दिवसांपासून तब्येत बिघडली आहे त्यामुळे औषध घेतल्याने माझे पोटही खराब झाले आहे मला उलटी झाली तर याचा दुसरा अर्थ नाही माझी मुलगी माझ्याशी असे बोलत होती मी तिच्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली आणि ती जमिनीवर पडली तेवढ्यात अचानक तिथे अभिषेकसुद्धा आला तो म्हणाला आई तू काय करते आहेस तू तिच्यावर हात का उचललास तर मी त्याला म्हणाली हो मी तिला मारले आहे हात उचलला आहे आणि हे मी फार पूर्वीच करायला हवे होते पण मी अजून या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचलेली नाही आहे ज्या दिवशी मला तुम्हा दोघांबद्दल सत्य कळेल त्या दिवशी बघा मला काय झाले ते मलाच कळाले नाही माझ्या मनात जे येत होते मी ते बोलत होती जे मला अशा प्रकारे बोलायला नको होते रात्री अचानक माझे डोळे उघडले आणि माझ्या मुलांच्या खोलीची लाईट चालू असल्याचे मला दिसले त्यावेळी ते, ते काय करत होते ते यावेळी झोपले असायला हवे होते आणि संध्याकाळी ते मला सांगत होते की आज ते लवकर झोपणार आहेत मी खोलीच्या जवळ गेली तर ते दोघं फक्त जागेच नव्हते तर काहीतरी बोलत सुद्धा होते त्यांना खूप आनंद होत होता माझा मुलगा म्हणत होता की तू खूप भाग्यवान आहेस तर मुलगी म्हणू लागली की हो मी नशिबवान शिबवान आहे पण आता उद्या पुन्हा जेव्हा माझी तब्येत खराब होईल तेव्हा आई मला पाहून खूप काळजी करेल आपण असं किती दिवस खोटं बोलणार मुलगा म्हणाला अजून काही दिवस करून घेऊ मग सगळं काही ठीक होईल त्याचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आज मला स्वतःला थांबवता आले नाही मी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मला आश्चर्य वाटले त्यांनी दरवाजा आतून का लावला होता दरवाजा बंद करण्याचे कारण काय होते आता हवामान बदलत होतं त्यांनी दार उघडूनच झोपायला हवं होतं मी पुन्हा पुन्हा दार ठोठावू लागली पण असे ठोठावल्यावरही त्यांनी दार उघडायला अर्धा तास लागला आणि त्यानंतर जेव्हा मी खोलीत पाहिलं तर खोलीत त्यांच्याशिवाय कुणीच नव्हतं आणि दोघेही झोपेतून जागे झाल्यासारख्या चेहरा करून बसले होते मी म्हणाली एवढ्या उशिरादार का उघडले ते म्हणाले आम्ही झोपलो होतो मी म्हणाली खोटो बोलू नका तुम्ही लोक जागे होते आणि बोलत होते ते म्हणाले की आम्ही यावेळी का उठणार आणि कशाला बोलणार आमचा कोणता उद्याचा पेपर आहे ज्यासाठी आम्ही तयारी करायला उठणार आहोत आम्ही झोपलो होतो मला त्या दोघांच्या कृती समजल्या नाहीत माझ्याकडे बोलायला शब्द नव्हते मला त्यांचे शब्द समजू शकले नाही कारण ते दोघेही झोपेत उठल्यासारखे बसले होते त्यानंतर मी त्यांना काहीच बोलली नाही आणि तिथून निघून गेली पण काहीतरी गडबड असावी असे मला वाटायचे एके दिवशी माझ्या मुलीच्या हातावर निळ्या रंगाच्या खुणा होत्या हे पाहून मला आश्चर्य वाटले या जखमांच्या खुणा होत्या तिला काय लागले ते समजू शकले नाही मी तिला विचारले असता तिने सांगितले की सुरीने लागले पण सुरी तर बोटाला जखम करू शकते बाजूला नाही मला समजले होते की माझी मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे कधी ती बेशुद्ध व्हायची कधी तिच्या अंगावर विचित्र खुणा असायच्या तर कधी ती तिच्या अंथरुणावर उठायची आणि चादर धुवायला लागायची आणि मला तिच्या खोलीत येऊ देत नव्हती माझे मन जिकडे वळत चालले आहे याचा विचार मला करायचा नव्हता ही माझी चूक होती मी आग आणि पाणी एकत्र का ठेवले मी असे करायला नको होते मी विचार केला की मला काय करायचे आहे तरुण मुलगा आणि मुलगीला एका खोलीत एकत्र झोपू द्यायला नको होते ही चूक माझीच होती या सगळ्या गोष्टी मी सांभाळायला हव्या होत्या अभिषेक हा आदितीचा सावत्र भाऊ होता नियत बदलायला वेळ लागत नाही या दारुण्याच्या वयात मुलं वाईट संगतीत जातात खरा भाऊ हा खरा भाऊ असतो आणि सावत्र भाऊ हा सावत्र असतो मग मी सावत्र भाऊ आणि बहिणीला एकाच खोलीत कसे झोपवू शकत होती ही माझी चूक होती जेव्हा आपण मुलांकडे लक्ष देत नाही तेव्हा समस्या निर्माण होतात आई वडिलांनाच चांगल्या वाईट गोष्टींची काळजी घ्यावी लागते मुले निष्पाप असतात आणि अज्ञानामुळे त्यांच्याकडून अनेक चुका होतात माझ्या मनात असे अनेक विचार येत होते जर हे सगळे विचार बरोबर निघाले तर सर्व दोष माझाच असेल मी माझ्या मुलावर आणि मुलीवर लक्ष ठेवले एक दिवस माझा मुलगा मुलीसाठी काहीतरी वस्तू बाहेरून घेऊन देत होता मी गुपचूप त्यांचे बोलणं ऐकू लागले तो म्हणाला की हे तुझ्या समस्येचे औषध आहे हे औषध घे मग सर्व काही ठीक होईल त्याने माझ्या मुलीला त्या गोळ्या लपवून दिल्या मला काळजी वाटू लागली की तो तिला कोणत्या गोळ्या देतोय ती समस्या कोणती आहे जी त्या दोघांना सोडवायची आहे आणि मला त्याबद्दल का माहीत नव्हतं आणि ती औषधेही विचित्र वाटत होती माझ्या मुलीनेही लगेच ती औषधे पकडली आणि तिच्या दुपट्टच्या पदरामध्ये लपवून ठेवली मुलगा म्हणाला रात्री झोपण्यापूर्वी ही गोळी घे तर दुसऱ्या दिवशी अजिबात बेशुद्ध होणार नाही आणि दोन तीन दिवस माझी मुलगी खरोखर बेशुद्ध झाली नाही परंतु त्यानंतर कदाचित तिच्या गोड्या संपल्या असतील आणि एक दिवसानंतर ती पुन्हा बेशुद्ध झाली माझा मुलगा पण घरी नव्हता त्यामुळे आज तो मी तो घरी नसल्याचा फायदा घ्यायचा विचार केला मी अतिशय हुशारीने तिच्या आदर मुलीच्या खालून काढली आणि ती नीट फिक्स करून माझ्या खोलीत आणली मला ती उघडून पाहायची होती की त्यावर काय आहे ज्याने माझी मुलगी सकाळी उठल्याबरोबर ती धुवायला सुरुवात करायची आणि तिच्या आजाराची परवाही करायची नाही मी चादर उघडली तेव्हा मला असे काही दिसले नाही पण नीट पाहिल्यावर त्या चादरीवर पांढरे केस होते आणि संपूर्ण चादर केसांनी भरलेली होती हे पाहून मला आश्चर्य वाटले ते केस कशा प्रकारचे होते हे मला समजले नाही कारण ते केस पूर्णपणे पांढरे होते आणि खूपच लहान होते मला आश्चर्य वाटले पण मला ही गोष्ट समजली नाही मी विचार करत राहिली की हे सर्व काय चालले आहे मी मुला मुलीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती म्हणूनच मी मनातल्या मनात, मनात सगळा विचार करत होती पण मी काही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत माझ्या मुलीला कळले की मी चादर पाहिली आहे म्हणून ती माझ्याजवळ येऊन बसली आणि विचित्रपणे घाबरून पाहू लागली त्यानंतर मी तिला विचारले काय झाले आहे तू चिंतित का दिसत आहेस तर ती म्हणाली आई ती चादर कुठे आहे मी धुतली आहे इतकं बोलताच ती मला सोडून जायला लागली तर मी तिचा हात धरून तिला थांबवले आणि मी म्हणाली की त्या चादरवर जे काही आहे ते सर्व मी बघितले आहे मला सांग हे सर्व काय आहे तू इतके दिवस माझ्यापासून काय लपवत आहेस मी खूप अस्वस्थ आहे माझ्या डोक्यात खूप वाईट विचार येत आहेत ती माझ्या जवळ येऊन बसली आणि मग माझ्या मुलगीने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या मुलीने मला सांगितले की आई तू जसे विचार करत आहेस तसे अजिबात नाही खरं तर या घराची परिस्थिती ठीक नाही हे आम्ही पाहिले होते दुकानही चांगले चालत नव्हते आणि भाऊसुद्धा जास्त पैसे कमवत नव्हता पण आम्हाला करता येईल असे कोणतेही काम मिळत नव्हते नंतर भावाच्या मित्राने त्याला एक काम दिले खरे तर त्याने काही अतिशय शुद्ध जातीचे मांजरेचे पिल्लू ठेवले होते ज्यांची संख्या तीन ते चार होती परंतु त्यांना ते हाताळणे त्याच्या क्षमतेच्या बाहेर होते म्हणून त्याने आम्हाला त्या मांजरीच्या पिल्लांची काळजी घेण्याचे काम दिले आणि त्या कामाचे खूप सारे पैसे दिले खरं तर भाऊ दिवसभर तिथेच असायचा पण भावाला रात्री आराम करावा लागायचा म्हणून तो त्या मांजरीच्या पिल्लांना घरी खोलीत आणायचा आणि मी त्यांना सांभाळायची त्यांचे केस सकाळी चादरवर असायचे जे मी सकाळी धूत असे कारण आम्हाला माहीत होते की तुला अशा गोष्टी आवडत नाहीत आणि आम्हाला हे सर्व तुला सांगायचे देखील नव्हते की हे सर्व काम आम्ही करत आहोत आणि मला नंतर कळाले की मला मांजरीच्या पिल्लांची ॲलर्जी आहे त्यामुळे मी सकाळी बेशुद्ध व्हायची भावाने माझ्यासाठी जी औषधे आणली होती तीसुद्धा त्याच गोष्टीची होती की त्यामुळे माझी ॲलर्जी कमी व्हावी आई भावाचा तो मित्र खूप श्रीमंत आहे आणि या कामासाठी तो आम्हाला खूप पैसेही देत होता तो आम्हाला दररोज हजार रुपये देत होता आणि आज त्या पिल्लांना आपल्या घरी शेवटचा दिवस होता कारण आता तो त्यांना दुसऱ्या शहरात घेऊन गेला आहे आणि आम्ही इतके पैसे कमावले आहेत की आपण त्या खोलीचे छप्पर देखील बनवू शकतो आणि घरासाठी किराणादेखील आणू शकतो आम्हाला माहीत आहे की तुला पाळीव प्राणी आवडत नाहीत म्हणूनच आम्ही तुला हे सांगितले नाही पण तू आमच्याबद्दल काय विचार केलास तू आमच्यावर एवढा संशय घेतलास आमच्याबद्दल तू बोललेल्या गोष्टी आमच्या हृदयात बाणाप्रमाणे गेल्या होत्या मला माहीत आहे की तो माझा सावत्र भाऊ आहे पण तो माझ्या खऱ्या भावापेक्षा जास्त आहे त्याने प्रत्येक वेळी फक्त आपलाच विचार केला आहे तसं तर आपण त्याचे कोण आहोत त्याचे वडील हे जग सोडून गेले आहेत आणि त्याचे नातेवाईक देखील आहेत जे आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत तो त्यांच्याबरोबर जा जाऊन राहू शकतो पण तरीही तो तिथे न जाता आपल्यासोबत राहतो कारण तो कधीच आपल्याला एकटे सोडून जावे इच्छित नाही तो नेहमी मला त्याची खरी बहीण मानतो त्याने माझ्यासोबत कधीही चुकीचे काम केले नाही आणि तो आपल्याला सपोर्टही करतो तो आपल्यासाठी खूप काही करतो तो दिवसभर काम करायचा म्हणून मी त्याला रात्री मदत करायची तो म्हणायचा की तो रात्रीही हे सर्व करेल तो दिवसभर मेहनत करायचा म्हणूनच मी त्याला रात्री आराम करायला सांगायची की मी पिल्लांची काळजी घेईल म्हणून मी त्याला मदत करत होती हे ऐकून मला खूप वाईट वाटले आणि मला माझ्या मुलांबद्दल काय वाटत होते याचा मला विचार करून मला स्वतःवरच खूप राग येत होता मी माझ्या मुलांबद्दल जेवढा चुकीचा विचार करत होती माझी मुलं त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहेत मी त्यांच्याबद्दल इतका चुकीचा विचार केला जो मी करायला नको होता आम्ही हे अभिषेकला सांगितले नाही अदितीनेही त्याला काहीही सांगितले नाही की मला संपूर्ण गोष्ट कळाली कारण आता हे काम संपले होते आणि मला त्याच्या नजरेत आणखी पडायचे नव्हते काही दिवसांनी अभिषेकने त्या खोलीचे छप्पर टाकले आणि आता आमच्या घरातील खोली ही पक्की झाली हळूहळू आम्ही खूप मेहनत घेतली माझी मुलगी पण घरी मुलांना शिकवू लागली आमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ लागली हळूहळू इतकी चांगली झाली की आमच्या घरात अडचण उरली नाही आयुष्यात माझ्यावर खूप वाईट गोष्टी झाल्या पण चांगली गोष्ट अशी आहे की मला खूप पवित्र आणि चांगलीमुळे मिळाली होती मग मी माझी स्वतःची असो किंवा इतर कुणाची देवाच्या कृपेने माझे दोन्ही मुलं खूप मेहनती आहेत आणि त्यांना समजले आहे की आता त्यांचे दिवस काम करण्याचे आहेत हातावर हात ठेवून बसता येणार नाही कारण वडिलांची सावली त्यांच्या डोक्यावर नव्हती आणि मी काही विशेष करू शकत नाही त्यांना याची जाणीव होती आणि ही खूप मोठी गोष्ट आहे देवाच्या कृपेने आता सर्व काही ठीक आहे परमात्म्याचे लाख लाख आभार मला वाटले तसे काहीही झाले नाही पण तसं घडलं असतं तर मी कुठे गेली असती शेवटी एवढंच सांगू इच्छिते की देवाला जे पाहिजे तेच घडतं माझी मुलं खूप समजूतदार आहेत आणि त्यांच्या मनात असं काही नव्हतं पण तरीही मी अशा मातांना सल्ला देईल की त्यांनी आपल्या मुलांबाबत याबाबतीत थोडी खबरदारी घ्यावी आणि माझ्या मुलांसोबत मी केलेली चूक त्यांनी करू नका मी दोघांनाही एकाच खोलीत ठेवायला नको होते कारण जे घडले नाही ते घडू शकले असते आणि झाले असते तर सर्व काही संपले असते माझी मुलं समजूतदार होती कदाचित त्यामुळेच माझ्यासोबत असं झालं नाही पण तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या त्यांच्या आयुष्याचीही काळजी घ्या आणि ते कधी काय करत आहेत याची पूर्ण माहिती ठेवा मुलांवर प्रेम करण्यासोबतच काही काटेकोरपणाही ठेवा आणि त्यांच्याकडून कोणती चूक होत आहे काय नाही या सर्व गोष्टींबद्दल त्यांच्याकडून माहिती घेत राहा आणि लक्षात ठेवा की मुलं मोठी झाल्यावर त्यांना एक रूममध्ये झोपवू नका